अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरं करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत सुशांत घुगे सरांची महाराष्ट्र अकॅडमी. क्लास वन अधिकारी घडवणारा अकोल्यातील एकमेव क्लास. प्रवाशांच्या डोक्यावर कोसळल्यावर दुरुस्त करणार का टॉवर चौकातील जुने बस स्टँड? महापालिकेने किमान क्षतिग्रस्त इमारतीच्या यादीत बस स्टँड टाकण्याची गरज. ग्रामीण भागातील जनतेसाठी गळक्या फुटक्या नादुरुस्त बसेसची सेवा. एसटीने प्रवास कराल तर महागडे मोबाईल भिजण्याची भीती. साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाची सज्जता असल्याचा जिल्हा परिषदेचा दावा. पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा थांबण्याची गरज. जिल्ह्यात 160 गावे जोखीमग्रस्त. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. जिल्हा परिषद कार्यालयातील अस्वच्छ कारभार उघड. जिल्हा परिषद कार्यालयातील शौचालयाची दुरावस्था. शाळांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवा, जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचा आदेश. अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरं करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. एक नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. अकोला शहरातील जुन्या बस स्टँडची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे. शहरातील जुन्या बस स्थानकावर जिकडे पहावे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी स्वच्छता न केल्यास या ठिकाणी प्रवाशी संख्या वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बस सेवा आहे, पण त्यासाठी पूरक असलेले जुने बस स्टँड हे प्रवाशांना बसण्याचे काय साधे उभे राहण्याचे देखील सोयीचे नाही. इथे असलेली घाण अस्वच्छता ही किळसवाणी आहे. त्याचबरोबर भिकारी कुत्रे यांचा वावर येथे अधिक आहे. इतकेच नव्हे तर जुने बस स्थानकावर टाकलेले सिमेंटचे छत देखील फुटलेले असून त्यातून पावसाळ्यात चांगलीच धार लागते. बस स्टँड असून अडचण आणि नसून खोळंबा झाला आहे. एसटी केवळ प्रवाशांकडून तिकिटांच्या माध्यमातून पैसा गोळा करण्यात व्यस्त असून प्रवाशांच्या सोयीकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. जुने बस स्टँड बाजूच्या एसटीच्या कार्यालयानजीक दारूच्या बॉटल्सचा खच पडलेला असून तो प्रवाशांचा आहे की कर्मचाऱ्यांचा, याचा शोध प्रशासनाने घेण्याची गरज आहे. जुने बस स्टँडची सुधारणा करण्याची गरज असून तर प्रवाशी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी बस सेवा सुरू झाली, पण सुरू झालेली बस सेवा ही भंगार बसेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या माथी मारली जात आहे. गळक्या फुटक्या नादुरुस्त बसेसची प्रवास हा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एसटीच्या प्रवासात तुमचा मोबाईल पावसाने भिजू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे वाटणे साफ चूक आहे. कारण ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक एसटी बसेस या गळक्या असून त्यांची कुठे छत फुटली आहेत तर कुठे खिडक्यांची काचे फुटलेली आहेत. अनेक शिवशाही बसेसचे मोठमोठाले काच काढून प्रवास सुरू आहे. प्रवासात तुम्हाला पाऊस लागला तर तुम्ही निश्चित ओले होऊनच एसटीतून बाहेर निघाल अशी काय ती अवस्था अनेक बसेसची झाली आहे. एसटी बसेसच्या आतील सीटची पण दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटीने त्यांची मूलभूत व्यवस्था सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात कुठेही साथजन्य परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी मान्सूनपूर्व तयारी बैठक घेण्यात आली. आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी व्यक्त केली.
अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागाची लोकसंख्या 14 लाख आहे. सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय 1, उपजिल्हा रुग्णालय 1, ग्रामीण रुग्णालय 5, एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 30, आरोग्य उपकेंद्र 178 आहेत. एकूण ग्रामपंचायत 535, एकूण गावे 829, वैद्यकीय पथक जिल्हास्तरावर 5 व तालुकास्तरावर 7, जोखीमग्रस्त गावे तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय, संभाव्य पुराचा धोका असलेली पूरग्रस्त नदी काठावरील गावे 159 आहेत. जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0724-2-43-50-75 आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणारी जोखीमग्रस्त गावे, पूर परिस्थितीची गावे, नदीकाठावरील गावे व ग्रामपंचायत निहाय सरपंच व ग्रामसेवक यांच्या अध्यावत संपर्क क्रमांकासह माहिती उपलब्ध ठेवण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कक्षात 21 प्रकारची अत्यावश्यक औषधी असलेली स्वतंत्र किट्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील मागील 3 वर्षात साथजन्य आजारांचा उद्भव झालेली गावे, नदीकाठावरील गावे, लाल कार्ड दिलेली गावे व पाणी टंचाई असलेली गावे यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा गावांची 160 गावांची निवड जोखीमग्रस्त गावे निश्चित करण्यात आली आहे. ग्रामीण भागात स्वच्छता व हागणदारी मुक्तीचा आरडाओरडा करणारी जिल्हा परिषद सध्या आपल्याच कार्यालयामधील सार्वजनिक मुतारी व शौचालयाचा प्रश्न सोडवू शकत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण तथा शहरी भागातून शेकडोच्या संख्येने येणारे नागरिक सध्या या सुविधेपासून वंचित ठेवले गेले असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन परिसरात असलेली सार्वजनिक मूत्रीघर व शौचालय हे अत्यंत दुरावस्थेत असून कुठल्याही प्रकारची देखरेख व स्वच्छता ठेवल्या जात नाही, त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दुर्गंधी आणि रोगराईचा सामना नागरिकांना व कर्मचाऱ्यांना करावा लागू शकतो. तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येणारे नागरिक मूत्रविसर्जनसाठी वाहन स्थळाचा उपयोग करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मुद्द्याला ना विपक्ष ना सत्ताधारी तसेच अधिकारी मंडळी पण नजरचोर करीत आहेत. या सुविधा मिळाव्या त्यासाठी लाखोंचा निधी खर्च होत असतो, पण कार्यालयातील प्रश्न हे सुटत नसल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्हा तसेच लगतच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तसेच अगोदर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही या पावसामुळे दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह अकोला शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आता ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या भागात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी बैलजोडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने ग्रामीण भागात पेरणी सुरू केली आहे. 2 दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही या पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लागवडीसाठी आवश्यक ओलावा शेतीमध्ये निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आता पेरणीच्या कामाला गती देता येणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तसेच शेतमजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे. पेरणीच्या वेळी तिफनच्या सहाय्याने केली जाणारी पेरणी तसेच त्यामागून खत टाकत चालणाऱ्या स्त्रिया आणि बैलांच्या गळ्यात वाजत असलेल्या घंटानादामुळे शेतीमध्ये किलबिल असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी 20 जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात परंडा ग्राम विकास योजनेमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी तसेच गैरकारभार करणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविकास योजनेविषयी विचारणा केली असता अधिकारी आणि काही पदाधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, मात्र झालेल्या भ्रष्टाचाराविषयी कोणीच बोलायला तयार नसल्याचे मनसे तालुका उपाध्यक्ष उमेश कोकाटे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल तपासणी होण्यासाठी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी RRC च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा या ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आमचे तालुका उपाध्यक्ष उमेश कोकाटे यांनी कित्येक दिवसापासून इथं पाठपुरवठा करत आहे, मात्र तिथे कुठल्याच प्रकारचा यांना रिस्पॉन्स इथे देत नाहीये. त्यासाठी आज बेमुदत इथे उपोषण ठेवलेलं आहे. या भ्रष्टाचारामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित लवकर लवकर निलंबित झालं पाहिजे आणि हा जो भ्रष्टाचार हा समोर आला पाहिजे त्यासाठी आम्ही इथे बेमुदत उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे करण्यात आलं.
जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नैसर्गिक आपत्ती विभागाची रबर बोटसह 10 कर्मचाऱ्यांची टीम सक्रिय करण्यात आली आहे, परंतु ह्या सरकारी बोटी आणि यामध्ये निवडण्यात आलेली 10 कर्मचाऱ्यांची टीम नागरिकांच्या उपयोगात येणे अपेक्षित आहे. अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात विविध नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो. या पूर परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले असून नैसर्गिक आपत्ती विभागाच्या बचाव पथक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सक्रिय करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती बचाव पथकामध्ये 10 कर्मचाऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यामध्ये कुठेही पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यामध्ये कुणी वाहून जात असल्यास किंवा पाण्यामध्ये कोणीही अडकल्यास त्यांच्या बचावाकरिता एक रबर बोट तसेच लाईफ केअर जॅकेटसह मोठी वाहनं सज्ज करण्यात आले आहेत. परंतु पूरस्थिती आल्यानंतर सहसा अकोला जिल्ह्यामध्ये ह्या बोट यापूर्वी दिसल्या नाहीत. यावर्षी पूर परिस्थिती ओढावल्यास ह्या बोट आणि 10 कर्मचाऱ्यांची टीम नागरिकांच्या उपयोगात आली तर हे प्रयत्न सार्थकी लागतील. मोदी सरकारतर्फे जाहीर झालेली अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अग्निपथ योजनेविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान अकोला शहरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेली सैन्य भरतीची अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या अल्पमुदतीच्या योजनेला बेरोजगार तरुणांचा विरोध आहे. या योजनेविरोधात अकोला शहरातही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 2 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवा मौर्य यांच्या नेतृत्वाखाली पहिले आंदोलन म्हणजे शहरातील जुन्या RTO परिसरातील रेल्वे रुळावर रेल रोको आंदोलन केले. हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्ता अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आल्यानंतर कामगार तेथून पसार झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अजय मते यांनी या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही केंद्र सरकारने जो अग्निपथ कायदा हा सुरू केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करून त्याला शांततेत गांधीजी पुतळ्यासमोर निदर्शन हे करू. सोमवारी वाशिममध्ये अग्निपथ विरोधात संभाजी ब्रिगेड, विद्यार्थी आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यावर अचानक मोर्चा चिघडल्याने मोर्चेकरांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार चार्ज करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी काही मुख्य मोर्चेकरांना ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. आज वाशिममध्येही अग्निपथ विरोधात संभाजी ब्रिगेड, विद्यार्थी आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या दरम्यान मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा चिघळला, त्यामुळे मोर्चेकरावर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. यावेळी मुख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आज अग्निपथ विरोधामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड संयुक्तिक मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना आहेत की जे की हा अग्निपथ रद्द झाला पाहिजे, त्यानंतर भरत्या निघल्या पाहिजे आणि रेग्युलर भरती निघली पाहिजे. 25% तुम्ही लोक घेणारा 75% लोक जेव्हा भरतीतून घरी येतील तेव्हा सरकारला काय ते आतंकवादी करायचे काय ते पोरं, म्हणून विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या पोराच्या मनात प्रश्न आहे. या प्रश्नावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अग्निपथ ताबडतोब रद्द करावी व बाकीच्या भरत्या कराव्या, अन्यथा मात्र यापेक्षा तीव्र जाळपोळीचा संयुक्तिक मोर्चा काढू, एवढं मात्र नक्की. कोरोनाच्या काळामुळे कोणत्याही भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने भरती घेतलेली नाही, परंतु आता भरती होणार होती आणि या भरतीच्या तोंडावर केंद्र सरकारने जो अग्निपथ नावाचा कायदा आणला तो कायदा हा अतिशय विद्यार्थ्यावर अन्यायकारक आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे. म्हणून आमचं असं मागणं आहे की रिक्त असणाऱ्या जागा भरा आणि जी सैन्य भरती आहे ती परमानंट भरती झालीच पाहिजे. म्हणून हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा जो कायदा आहे तो केंद्र सरकारने रद्द केला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागणी करत आहोत. शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड यांचे असंत यांनी विद्यार्थ्यांचा अग्निपथ योजनेचे विरुद्ध आज मोर्चा काढला होता. तो मोर्चा शांतीनगर कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचला तेव्हा तेथे
या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत। अकोला शहरात मूर्तिजापूरकडून अशोक वाटिकेकडे येणाऱ्या ट्रकचा व दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकी स्वार असलेला एक इसम गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पावसाळ्यात रस्त्यांवर असलेल्या पाण्यामुळे अनेक अपघात घडल्याचे आपण पाहतो। असाच एक भीषण अपघात अकोला शहरात ट्रक व दुचाकीमध्ये झाला आहे। ही घटना अकोला शहरातील नेहरू पार्क चौक येथे घडली आहे। या अपघातामध्ये मूर्तिजापूरकडून अशोक वाटिकाकडे एक ट्रक येत असताना या ट्रकच्या समोरून जात असलेली दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसल्याने ही दुचाकी ट्रकच्या खाली आली आणि या अपघातामध्ये दुचाकीस्वार इसम गंभीर जखमी झाला। त्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे। या इसमाचे वय अंदाजे 55 ते 56 वर्ष असल्याचे माहिती पडले आहे। तसेच तात्काळ उपचारार्थ त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे। दरम्यान ट्रक क्रमांक MH16 AY3899 व ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MS30AK6660 ही दोन्ही वाहने पोलिसांच्या ताब्यात आहेत। जिल्ह्यातील कोविड लसीकरणाला वेग देणे आवश्यक आहे। त्यासाठी आता लवकरच सुरू होणाऱ्या शाळांचे वेळापत्रक लक्षात घेऊन शाळानिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करा असे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आज जिल्हा कृती दल समिती बैठकीत दिले। जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे राहिलेल्या बूस्टर डोससाठी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्र आयोजित करावे अशी सूचनाही त्यांनी केली। जिल्हा कृती दल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, डॉक्टर मनीष शर्मा, डॉक्टर अनुप चौधरी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातील लसीकरणाबाबत वेग वाढविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेनुसार लसीकरण करणे आवश्यक आहे। त्यासाठी शाळा सुरू होण्याआधी लसीकरण सत्र शाळानिहाय कसे आयोजित करता येतील याबाबत नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले। जिल्ह्यात लसीचा साठा, उपलब्धता व त्याचे वितरण याबाबतही माहिती यावेळी देण्यात आली। प्रशासनातील अधिकारी कर्मचारी जे फ्रंटलाईनमध्ये होते त्यापैकी काहींचे बूस्टर डोस राहिले आहेत, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्र आयोजित करावे असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत सुशांत घुगे सरांची महाराष्ट्र अकॅडमी। क्लास वन अधिकारी घडवणारा अकोल्यातील एकमेव क्लास। प्रवाशांच्या डोक्यावर कोसळल्यावर दुरुस्त करणार का टॉवर चौकातील जुने बस स्टँड? महापालिकेने किमान क्षतिग्रस्त इमारतीच्या यादीत बस स्टँड टाकण्याची गरज। ग्रामीण भागातील जनतेसाठी गळक्या, फुटक्या, नादुरुस्त बसेसची सेवा। एसटीने प्रवास कराल तर महागडे मोबाईल भिजण्याची भीती। 7 रोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाची सज्जता असल्याचा जिल्हा परिषदेचा दावा। पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा थांबण्याची गरज। जिल्ह्यात 160 गावे जोखीमग्रस्त। लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण। जिल्हा परिषद कार्यालयातील अस्वच्छ कारभार उघड। जिल्हा परिषद कार्यालयातील शौचालयाची दुरावस्था। शाळांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवा, जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचा आदेश। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स। दर्शकांनो, आम्ही आपल्यासाठी रोज 2 नवे कार्यक्रम घेऊन आलो आहोत। सकाळी 8 ते 9 या वेळेत गुड मॉर्निंग अकोला आणि दुपारी 2 ते 3 या वेळेत गृहिणींसाठी सिटी मैत्रीण हे ते 2 कार्यक्रम आहेत। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।